पनवेल तालुक्यात शुक्रवारी 154 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असल्याची नोंद झाली आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील 121 तर ग्रामीण भागातील 33 रुग्णांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुळे 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 250 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीमधील पनवेल येथे 19, नवीन पनवेल येथील 20, खांदा कॉलनीतील 8, कळंबोलीतील 23, कामोटामध्ये 20, खारघरेतील 24, तळोजामध्ये 6, तर ग्रामीण भागातील अजोलीमधील 2, आकुर्लीतील 2, देवतमध्ये 3, उसरले खुर्द येथे 2, विचुंबे येथील 5, करंजाडेमधील 3, उले येथील 7, तर भोकरपाडा, गवान, कोळखे, कोण, कुडावे, कुंडेवाळ, मोसारे, सुकापूर आणि शेलगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुळे कळंबोली सेक्टर 1E प्लॉट नंबर 31 गुरुसंकल्प सोसायटी, D405 मधील 1 कळंबोली सेक्टर 8, सी सत्यम सोसायटी सेक्टर 8A, 305-306 मधील 1 कैलास कॉम्प्लेक्स सेक्टर 4E, D101 मधील 1 खांदा कॉलनी सेक्टर 8 नवरत्न सोसायटी, F7B12 मधील 1, तर पनवेल उरण नाका ओम सदनिका B303 येथील एका अशा 5 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तसेच आज महापालिका क्षेत्रातील 210 तर ग्रामीण भागातील 40 जण बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये पनवेलमधील 37, नवीन पनवेल 42, कळंबोलीतील 27, कामोटे 31, खारघर 53, तळोजा 20, तर ग्रामीण भागातील गवान 2, सुकापूर 3, उसरली खुर्द 2, विचुंबे 4, कोपरोली 3, करंजाडे 4, उलवे 10, तर अजोली कोण, आदई चिखले, डेरुली, गुरसुंदे, कोपरगवान, मोरावे, नेवाळे, शिरडोन, वावंजे आणि विहगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान महापालिका क्षेत्रामधील आतापर्यंत 5157 रुग्ण बरे झाले असून 165 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या महापालिका हद्दीमध्ये कोरोनाचे 1306 विद्यमान रुग्ण आहेत, तर ग्रामीण भागातील 1643 रुग्ण बरे झाले असून 45 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ग्रामीण भागात 400 रुग्ण आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.